सरकारला खून हवा आहे, सरकारला खून हवा आहे आणि रक्तरंजित क्रांतीकडे जाणार आहे. आता हे सूचक आहे फक्त. आज काय आहे? आज फक्त सूचक आहे, एक इशारा आहे, एक सूचक आहे आणि एक इशारा आहे. आणि म्हणून सरकार म्हणतोय मला रक्ताचा अभिषेक घाला. जे 84 मध्ये रक्ताचा अभिषेक घातला तेव्हा तुम्हाला आम्हाला घरदार मिळाले, रक्त रंजित कडे जाणं आहे. म्हणून सरकार मांगे खून, हम देंगे. सरकार मांगे खून. आता माझ्या स्वतःसाठी घोषणा आहे, माझ्या स्वतःसाठी घोषणा आता आहे. कारण सरकार मांगे खून, पहिला मै दूंगा. है? सरकार मांगे खून, मै दूंगा. आणि या ठिकाणी हा पेन आहे. आणि पहिली घोषणा होती हम देंगे. आता दशरथ भगत म्हणतोय कोण देईल तेव्हा देईल. दिवा पाटील अमर रहे. कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा आणि ह्या आंदोलनाचे आधारस्तंभ रामचंद्र ठाकूर साहेब आणि सर्व मंडप मंचावरील सर्व उपस्थित मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण लढण्यासाठी आलो. लढाई आहे, हे रणांगण आहे. हे काय आहे? हे रणांगण आहे. आणि मग ह्या रणांगणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण छत्रपती शिवाजींची वंशवत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मग आता त्या लढाईमध्ये एक ललकारी असते, कारण हे रणांगण आहे ना. आज काय आहे? हे रणांगण आहे. मग बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. रणांगण आहे ना हे रणांगण आहे. आणि जे पोलीस बांधव आहेत हे प्रतिस्पर्धी नाही आहेत. हे जे पोलीस बांधव आहेत प्रतिस्पर्धी नाही आहेत आणि सरकार सुद्धा प्रतिस्पर्धी नाही. म्हणजे लढाई कोणाची आहे? पोलीस बांधवांना विचारणा काम आहे. चोर पकडा, डाकू पकडा, बदमाश पकडा, लप्पे लुचंगे पकडा, चिटर पकडा, चिडकोचे अधिकारी पकडा, सरकारमधले पकडा, आपल्यातले काही दलाल आहेत त्यांना पकडा. आणि जे कोण ह्या रणांगणामध्ये या लढाईमध्ये कोण आला नाही त्याला घरातून उचलून किती आणा. कारण पोलीस बांधवांना या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान करतोय की त्यांचं काम खरं आहे ते मी सांगितलं. कशाला त्यांना उन्हामध्ये ठेवलं इथे हो? कशासाठी? पोलिसांचा विषय नाही इथे. या ठिकाणी ही दंड शासन आहे, हे दंड सरकार आहे. आणि म्हणून पोलीस बांधव आपल्या सोबत आहेत, कारण ते तर कुलपुत्र आहेत. ते सुद्धा कुठला कामस्थ आहे, तो सुद्धा बाधित आहे, तो सुद्धा वंचित आहे. आणि त्याला माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून शिडकोने कसं काय केलेलं आहे ते. आता याचं पूर्ण स्टोरी मी सांगत नाही, इतिहास सांगत नाही. मी फक्त एवढंच सांगतो की ह्या गावचे लोक जे बुडतात त्यांच्या समस्या आहेत. त्याचसोबत विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न आहे, पण येणाऱ्या पावसामध्ये ही गावं बुडणार आहेत. येणाऱ्या पावसामध्ये ही गावं बुडणार आहेत. पोलीस बांधवांनी काय करावं हा प्रश्न आहे.
मुद्दा असा आहे की आपण 84 चं आंदोलन, कारण आता कसं आहे की शिडकोच्या वतीने म्हणजे राज्य शासनाच्या वतीने शिडको म्हणजे शिडकोचा मायबाप कोण? वडील ना. शिडकोचा मायबाप कोण? सरकार. हा आपला मायबाप. खरा मायबाप सरकार आहे. जमिनी कोणी घेतल्या? सरकारने घेतल्या का शिडकोने घेतलेल्या? नाहीये. जे करता करवी ते सरकार आहे आणि तो आपला मायबाप आहे. मग सरकार कोणाचं असू दे. परंतु ह्यामध्ये जो भूमी अधिग्रहण 2013 हा एक कायदा वापरलेला आहे, पण त्या कायद्याची जनजागृती नाही. तो कायदाच सांगितला नाही, तो कायदाच माहिती नाही. आणि त्या कायद्यानुसारच त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि म्हणून ती अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाहीये. ते सांगितलं नाही. आणि म्हणून ही जी प्रकल्प संस्था म्हणून शिडको प्रकल्प संस्था आहे आणि ते प्रकल्प संस्थेचे अधिकारी हे अतिरेकी आहेत. अतिरेकी पाकिस्तानचे असतील, आणखी कुठले असतील, ते ओघड ओघड गोळ्या मारतात, बॉम्ब उडवतात, ड्रोनने उडवतात. पण हे अतिरेकी, हे जे कायद्याचे अतिरेकी, हे अधिकारी अतिरेकी आहेत की ते कायद्याच्याच कायदा सांगत नाही. हे जर खरंच अधिकारी, हे जर अतिरेकी नसतील, जर हे खरंच अधिकारी हे अतिरेकी नसतील, तर आमचं आव्हान आहे की श्वेत पत्रिका आपण म्हणतो, परंतु श्वेत पत्रिकेच्या सोबत ब्लॅक पत्रिका. किती लोकांना मारलं, किती लोकांना नागवलं, किती लोकांना त्रास दिला आणि आम्हाला का उन्हात बसवलं तुम्हाला? म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट या दोन्ही पत्रिका जाहीर करा, त्यावेळेला समजेल की आपल्याला किती त्रास दिलेला आहे. म्हणून हा जो कायदा, दोन भूमी अधिग्रहण कायदा, या कायद्याप्रमाणे त्या अधिकारांनी अधिकाराप्रमाणे त्या कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे वास्तविकपात. आणि त्या कायद्यामध्ये आज आपल्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. 10 जूनचे गुन्हे दाखल झाले, 24 जूनचे गुन्हे दाखल झाले, 9 ऑगस्ट क्रांती दिना गुन्हे दाखल झाले, गावात रॅली केली तर गुन्हे दाखल करतात पोलीस बांधव. पोलीस बांधव गुन्हे दाखल करतात का? त्यांना सरकारने सांगितलेलं असतं, शिडकोवर दबाव देऊन सांगितलं असतं. परंतु हे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात आणि मग 84 चं आंदोलन आपल्याला ठाऊक आहे सर्वांना, जो रक्तरंजित आंदोलन म्हणतो आपण. काय म्हणतो? रक्तरंजित आंदोलन. तर समजून घ्या मी काय म्हणतोय, याची स्टोरी सांगणार नाही अजिबात. काय योगायोग आहे बघा ना, किती योगायोग असावा. भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये 84 कलम कसा झुलते बघा ना. इथे वकील साहेब आहेत, विक्रांत तुला दिला तू चॅप्टर. तो योगायोग 84 चं रक्तरंजित आंदोलन आणि भूमी अधिग्रहण म्हणला 84 कलम. आज 84 कलम का म्हणतोय? की अधिकाऱ्यांनी कपट केलं, बनवबनवी केलं, फसाफसी केलं, त्याला आतमध्ये टाका. काय म्हणतात त्याला? त्याला आतमध्ये टाका. मग आता ह्या आपल्या सर्व जो भूमिपुत्र आहे अलिबाग ते मुरुड पर्यंत हा भूमी अधिग्रहण कायदा राबवलाच नाही. त्यांनी फसवलं, कट केलं, बदमाशी केली, दिशाभूल केली. मग आता आतमध्ये कोणाला टाकायचं? आमच्या गुन्हे दाखल करताना आता पोलीस बांधव इथे आहेत. आता पोलीस बांधव इथे आहेत. पोलीस बांधवांना सांगतो आम्ही की आमचा एक एक नागरिक जाऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला, जसं पार्टीमध्ये पक्षामध्ये कसं असतो की या नेत्याने या नेत्याचा अपमान केला, चलो गुन्हा दाखल करा. बरोबर ना? कुठल्या पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर टीका टिप्पणी केली, अवमान केला, शिविगाल केली, हे केलं, ते केलं, ते काय म्हणतो? ए दारे, चला गुन्हा दाखल करा.
आज आम्ही सुद्धा सांगतोय, चला रे ते अधिकार गुन्हा दाखल का करून तुमच्या समोर आहे, मी कधी वर ज्ञानी नाहीये। योग आयोग तुम्ही आत्मी टाकताना आम्हाला आता आम्ही तुम्हाला आत्मी टाकतो। जगदीशजी घ्यावाच लागेल, कायदा म्हणतोय, कायदा म्हणतोय झुंडीने जायचं पोलिटिशियनला, पोलिटिशियनला झुंडीने जायचं, एकटा जायचं नाही। तर हा एक कायदा आता आपण या ठिकाणी माझा समारोप करत असताना आपण घोषणा देऊन समारोप करू, घोषणा देऊन दिवा पाटील अमर रहे। हे रणांगण आहे, हे रणांगण आहे, दिवा पाटील अमर रहे, दिवा पाटील अमर रहे। दुसरी घोषणा आहे की दिवा पाटील साबका थोडीशी हिंदी मध्ये आहेत, दिवा पाटील कारण देशातला जो नागरिक आहे त्याचा सुद्धा हक्क आहे, जो स्थानिक लोकाधिकार आहे, जो भूमिपुत्र आहे, जो फंडामेंटल राईट्स आहे, नामकरणाचा जो अधिकार आहे, नामकरणाचा अधिकार तो आपला आहे। कारण 24 आज फक्त ऊन आहे, पण 10 जून 24 जून मसार क्रांती आणि कालचं भूमी निर्धारण परिषद पूर्ण निसर्गाने साथ दिली, नियतीने साथ दिली, परंतु यांची नियत नाही, नियतीला माहिती आहे की विमानतळाला देवपाटला नाम दिलं दिलं पाहिजे, तर थोडशी हिंदीमध्ये आहे। दिवा पाटील साहब का अधुरा काम आप बोलायचं हाम करेंगे हाम करेंगे, काय बोलायचं फक्त हाम करेंगे हाम करेंगे। दिवा पाटील साहब का अधुरा काम, दिवा पाटील साहब का अधुरा काम, तो दुसरी घोषणा आहे की सरकार मांगे खून हम देंगे हम देंगे, सरकार मांगे खून कारण हे दंड सरकार आहे। सरकार कसं आहे, जन सरकार नाहीये, हे जन सरकार नाही, ते कसं सरकार आहे, दंड सरकार, ज्याच्यामध्ये बंदुकी वापरायच्या, ज्याचा हक्क आणि अधिकार संपुष्ट करायचे, हे कसं आहे, दंड सरकार। दंड सरकार मागे खून हम देंगे हम देंगे, बोला फक्त हम देंगे बोलायचं, दंड सरकार मागे खून, दंड सरकार मागे खून, दंड सरकार मागे खून। तर सरकारला खून हवा आहे, सरकारला खून हवा आहे आणि रक्तरंजित क्रांतीकडे जाणं आहे। आता हे सूचक आहे, फक्त आज काय आहे, आज फक्त सूचक आहे, एक इशारा आहे, एक सूचक आहे आणि एक इशारा आहे। आणि म्हणून सरकार म्हणतोय मला रक्ताचा अभिषेक घाला, जे 84 मध्ये रक्ताचा अभिषेक घातला तेव्हा तुम्हाला आम्हाला घरदार मिळाले, रक्त रंजित कडे जाणं आहे। म्हणून सरकार मांगे खून हम देंगे हम देंगे, सरकार मांगे खून। आता माझ्या स्वतःसाठी घोषणा आहे, माझी स्वतःसाठी घोषणा आता आहे, कारण सरकार मांगे खून पहिला मै दूंगा मै दूंगा है, सरकार मांगे खून मैं दूंगा मैं दूंगा। आणि या ठिकाणी हा पेन आहे, हा पेन आहे, आणि पहिली घोषणा होती हाम देंगे, पहिली घोषणा होती हाम देंगे। आता दशरथ भगत म्हणतोय कोण देईल तेव्हा देईल, पहिला खून हाम देंगे। भूमिपुत्रांच्या एक चुटीचा, भूमिपुत्रांच्या एक चुटीचा, हा आहे आमचा भूमिपुत्र, तुमच्या समोर रक्ताची आहुती देईन, नक्कीच हा आहे रोष। हा का म्हणून, हा मागचं कारण आहे, हा मागचं कारण आहे की 84 मध्ये जो रक्त सांडला गेला, ज्या भूमिपुत्रांचा रक्त सांडला, हुतात रक्त सांडला गेला, त्या रक्ताच्या माध्यमातून
जे का आम्हाला लाभ मिळालं, जे का आम्हाला लाभ मिळालं त्या लाभाच्या माध्यमातून आम्ही आनंद घेतोय आणि अद्याप बाकी आहे पण घेतोय त्यातून रक्त निर्माण झालेलं आहे. काय निर्माण झालेलं आहे? रक्त निर्माण झालेलं आहे आणि तो रक्त इथे आहे आणि मग तो रक्त इथे आहे त्याची जाणीव नाही. आता काय नाही? जाणीव नाही. तो अशुद्ध झालेला रक्त आम्ही बाहेर काढतो आता आणि म्हणून पहिला जे रक्त आम्ही देतोय तो याच्यासाठी का देशातला जो भूमिपुत्र आहे पहिला जो रक्त या ठिकाणी आम्ही देतोय हा जो रक्त आहे. कारण आम्ही एअरपोर्ट का बंद करावं? आम्ही काम बंद का करावं? का काम बंद करावं? सरकारने काम बंद करावं ना आम्ही रक्त देऊ. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला काय हवं आहे? रक्त हवं आहे ना तुम्हाला? तरुणांचं रक्त हवं आहे ना? मग आम्ही तुम्हाला रक्त देऊ ना? आम्ही काम का बंद करू? आम्ही गुन्हे का अंगावर घेऊ? आम्ही नक्षलिस्ट का हो? म्हणजे आम्ही रक्त मुद्दा असा आहे की आम्ही गुन्हे आम्ही काम बंद करायचं आम्ही काम बंद करायचं आणि नंतर नक्षलिस्ट म्हणून आम्हाला जाहीर करायचं, हे बदमाश म्हणून जाहीर करायचं, हे असे जाहीर म्हणून जाहीर करायचे. मग ही जी लढाई रक्तरंजित कडे जाणार आहे. दिवा पाटील साहेबांचं नाव ही आमची परंपरा आहे, हे आमचा एक संस्कृती आहे, हे आमचा व्यापार आहे, ही आमची ओळख आहे. मी सिरियसली तुम्हाला घेऊन जात नाही, मी तुम्हाला सिरियस फरक घेऊन जात नाही. कारण या चारही जिल्ह्यामध्ये आमच्या परंपरा आहेत, आमची संस्कृती आहे, आमचा व्यापार आहे, उद्योग आहे, आमचे काही इतिहास आहे आणि या इतिहासाची आणि परंपरेची आठवण खोड आणि ओळख हे दिवा पाटील नाव आहे. हा दिवा पाटील साहेबांचा नाव ही आमची ओळख आहे आणि ओळख जर संपुष्टात येत असेल, आमचा आपण जर संपुष्टात येत असेल आणि सरकार जर या ठिकाणी आम्हाला नेस्तनाबूत करत असतील आणि आम्हाला उत्तेजन देऊन काम बंद करा, काम बंद करण्यासाठी आपल्याला उत्तेजन देतात आणि मग उत्तेजन दिल्यानंतर आम्ही काम बंद करायचं आणि मग अतिरेकी ठरवायचं. मग हे गावाला असेच आहेत, मग हे बदमाश आहेत, आम्ही यांना येऊ दिलं, त्यांना आम्ही पॅकेज दिलं, मग जग यामध्ये किती मारलंय त्यांना सांगा ना. पुनर्वसन कायदा का राबवला नाही? नेत्यानं माझी विनंती आहे, का गुन्हे अंगावर घ्यायचे? रक्त देऊ ना आपण. सरकारला काय हवं आहे? सरकारला काय हवं? गावागावामध्ये रक्ताचा अभिषेकचा कार्यक्रम घेऊ आपण. ज्याच्यामुळे आम्हाला रक्त आलेलं आहे, ज्याच्यामुळे रक्त संस्कृतोय, रक्त जावं आहे ना. कशाला पोलिसांना त्रास देता? कशासाठी? काय गरज आहे? नाही तर आम्ही एक कार्यक्रम घेऊ आणि रक्ताचा अभिषेकाचा कार्यक्रम घेऊ. सरकारला जर त्या ठिकाणी शरम वाटत असेल, सरकारला जर शरम वाटत असेल, हे दंड वापरायचा असेल, हे दंड शासन आहे, हे जनशासन नाही, हे दंड शासन आहे आणि हे दंड शासनाच्या विरोधात, या दंड शासनाच्या विरोधात किती तग करणार? या गोळ्या मारतील, बंदूक आहे त्यांच्याकडे, बॉम्ब आहे त्यांच्याकडे, त्यांचे फौज आहे, तर मिलिटरी आहे. जसा महात्मा गांधीजींचं आंदोलन, विनोबा भावेंचं आंदोलन, या आंदोलनाकडे चला आणि हा जो अनेकांना सांगतो हे बंद करा, नाही याचा कार्यक्रम द्या, कार्यक्रम द्या, हे अहिंसेकडे चालवा, हे आंदोलन अहिंसेकडे चालवा, हे लोकशाही मार्गाने चालवा. खून आपण देऊ, खून जाऊ, यांच्या लाठी काठीने खून पडण्यापेक्षा आम्ही करा देऊ ना खून, सरकारला रक्त देऊ आपण. परंतु ज्या 84 आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपला रक्त भरलेलं आहे, जेवढा रक्त गेलेला आहे तेवढा रक्त सर्वांच्या मध्ये चलचलतोय आणि तो रक्त या ठिकाणी
आम्ही सरकारला दिले पाहिजे, रक्ताचा अभिषेक केला पाहिजे, म्हणून खून सरकार मांगे, खून सरकार मांगे, खून विमानतळाला नाव पडलांचं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. जो या ठिकाणी जो पाण्याखाली बुडणारे जे गाव आहेत ती बुडली नाही पाहिजे. आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजे. पण सरकारला का हवं आहे खून, आणि त्याची तयारी करा. मी सुरुवात केली. धन्यवाद. थँक्यू. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.